माहूर तालुक्यातील मदनापूर येथील शेतकऱ्याने सोयाबीन बियाणे बोगस असल्याची तक्रार 2 ऑगस्ट रोजी तालुका कृषी कार्यालयात केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी करून हे बियाणे बोगस असल्याचा निष्कर्ष दिला आहे. माहूर तालुक्यातील मदनापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण टनमने यांच्या तक्रारीनुसार उपविभागीय कृषी अधिकारी DM तपसाकर यांच्या नेतृत्वात माहूरचे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल जोंधळे, बियाणे संशोधन केंद्राचे तज्ज्ञ राम पाटील आणि मंडळ कृषी अधिकारी विनोद कदम यांच्या तालुकास्तरीय समितीने 10 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते सोयाबीन बियाणे बनावट असल्याचा निर्वाळा दिला. ज्ञानेश्वर टनमने यांनी किनवट तालुक्यातील सारखणी येथील निलेश कृषी सेवा केंद्रातून सोयाबीन बियाण्याच्या 26 पिशव्या खरेदी केल्या होत्या. त्या दर्जाहीन निघाल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी 2 ऑगस्ट रोजी सर्व संबंधितांकडे केली आहे. कार्तिक बेहरे, MCN News, श्री क्षेत्र माहूर.